डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्त दुसरे विचार संमेलन रविवारी भरवण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनापूर्वी अशोक स्तंभ येथून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी फेरी काढण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत म्हणून हे संमेलन भरवण्यात आल्याचं ऍडव्होकेट जयंत जायभावे यांनी रॅली प्रसंगी सांगितलंय. हे आपलं संमेलन करणार आहे आणि ते अतिशय योग्य परिस्थितीमध्ये आपण आयोजित केलेलं आहे. माणसाच्या मूलभूत हक्कावर, संविधानाच्या मूलभूत काच्यावर हल्ला होण्यासारखी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झालेली आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीवादी विचार, विदर्भवादी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून. आयोजक मनीषा जगताप आणि राजू देसले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीची सांगता रावसाहेब थोरात सभागृहाजवळ झाली. दरम्यान दुसऱ्या विचार संमेलनाप्रसंगी आशीर्वाद फाउंडेशनच्या डॉक्टर मनीषा जगताप यांनी उपस्थित मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच मान्यवरांना स्केच भेट देण्यात आली. या संमेलनाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे, श्रीपाद जोशी, नागपूर संमेलन अध्यक्ष रावसाहेब कसबे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, संमेलनाचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर, मॉविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार, नगरसेविका हिमलता पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी संमेलनाप्रसंगी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानाचं वाचन करून संमेलनाचं उद्घाटन केलंय. असं जर म्हणत असेल तरी खरंच खूप छान सुंदर गोष्ट आहे आणि त्याही प्रकारांवरती मी इतकी तरुण माणसं आहे तर हे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मला आता निलिमते जे बोलल्या तेही खूपच म्हणजे खूप छान वाटलं. खंती वाटते का तिकडे की त्यांनी मला माहिती आहे त्यांनी आंबेडकर आधी वाचलेला असावा पण आता त्या निमित्तानं वाचावा समजून घ्यायला गोष्टी त्याला मी नेहमी सांगत आलो की आंबेडकर माझा हे मला माहितच नव्हतं माझ्या अनेक गोष्टी होत्या. मला नेहमी वाटतं की मी लहानपणापासून बघतो की आंबेडकर हे प्रकरण म्हणजे आपलं नाहीच अशा अनेक जमाती आहेत. महार ही जमात सोडली तर आंबेडकर दुसऱ्या नाहीच असं काय कसं काय माहिती सर मनात बसलंय आणि आपल्याकडे जसं संविधान आहे हा कायदा आहे हे अधिकृत आहे ही एक गोष्ट आहे आणि अनधिकृत रित्या अधिकृत असणाऱ्या गोष्टी वेगळ्या म्हणजे आपण वेगळ्या जातीचे आहोत. महापुरुषांचा आदर्श घेऊन उद्याच्या जीवन पद्धतीविषयी विकासात्मक विचाराची गरज आहे असे प्रतिपादन ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी संमेलनाप्रसंगी बोलताना केले. येणारं वाद्य हे पायाचं वाद्य आहे. येणारं वाद्य जे आहे ते या सगळ्या देवळातलं वाद्य आहे.